विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी म्हणजे काय आणि मागणीचा नियम हा भाग अभ्यासला होता. परीक्षेमध्ये तुम्हाला मागणीतील विस्तार, मागणीतील संकोच, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास ह्या संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मागणीमध्ये दोन कारणामुळे बदल होते. मागणीमध्ये दोन कारणामध्ये बदल होते. एक, वस्तूची किंमत बदलल्यामुळे मागणी बदल होऊ शकतो आणि दुसरं, इतर परिस्थिती बदलल्यामुळे वस्तूची मागणी बदलू शकतो. वस्तूच्या किमतीत ज्या बदल होतो, वस्तूची किंमत बदलल्यामुळे वस्तूच्या मागणीत जे बदल होतात त्यांना मागणीतील विस्तार आणि संकोच म्हणतात आणि इतर परिस्थिती बदलल्यामुळे वस्तूच्या मागणीत जे बदल होतात त्यांना मागणीतील वृद्धी आणि मागणीतील घट असे म्हणतात. मागणीतील विस्तार आणि मागणीतील वाढ हे दोन शब्द दैनंदिन जीवनामध्ये समान अर्थाने वापरले जातात, परंतु अर्थशास्त्रामध्ये मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी हे दोन शब्द समान अर्थाने वापरले जात नाही. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये मागणीतील घट आणि मागणीतील संकोच हे दोन शब्द समान अर्थाने वापरतात, परंतु अर्थशास्त्रामध्ये या दोन शब्दामध्ये फरक केला जातो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मागणीतील विस्तार, मागणीतील संकोच, मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास ह्या चारही घटकांचं स्पष्टीकरण करावं लागते. मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी यामध्ये फरक स्पष्ट करा, यातला फरक स्पष्ट करा, किंवा मागणीतील ऱ्हास आणि मागणी संकोच यामधला फरक स्पष्ट करा असे प्रश्न 8-8 मार्क विचारले शकते. त्या दृष्टीने आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर मागणीतील बदल मागणीतील बदल दोन कारणामुळे होते. किती? दोन कारणामुळे होते. नंबर एक, किमतीतील बदलामुळे आणि इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे किमतीतील बदलामुळे जे बदल होतात त्यांना मागणीतील विस्तार असे म्हणतात आणि मागणीतील संकोच असे म्हणतात. किमतीतील बदलामुळे मागणीत जे बदल होतात त्यांना मागणीतील विस्तार आणि मागणी संकोच म्हणतात. इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे जे बदल होतात त्यांना मागणीतील वृद्धी म्हणजे वाढ आणि मागणीतील घट म्हणजे ऱ्हास किमतीतील बदलामुळे जे बदल होतात त्याला मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच म्हणतात. इतर परिस्थिती बदलल्यामुळे जे बदल होतात त्याला मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास म्हणतात. या ठिकाणी मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी हे दोन शब्द दैनंदिन जीवनामध्ये समान अर्थाने वापरतात, परंतु अर्थशास्त्रामध्ये मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी या दोन शब्दामध्ये फरक केला जातो. त्याचप्रमाणे मागणीतील संकोच आणि मागणीतील ऱ्हास हे दोन शब्द दैनंदिन जीवनामध्ये समान अर्थाने वापरतात, परंतु अर्थशास्त्रामध्ये मागणीतील संकोच आणि मागणीतील ऱ्हास या दोन घटकामध्ये बदल केला जातो. त्यामुळे ह्या चारही संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट करणं आवश्यक आहे. आपण सुरुवातीला मागणीतील विस्तार म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करू. मागणीतील विस्तार इतर परिस्थिती कायम असताना ज्या वस्तूची किंमत कमी होते
इतर पस्ती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते, वस्तूची किंमत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी वाढते. इतर पस्ती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी वाढते, त्यामुळे त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. इतर परिस्थिती कायम असताना इतर पस्ती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी वाढते, म्हणून त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा वस्तूची मागणी वाढते, त्या वस्तूची मागणी वाढते म्हणून त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत कमी होते त्या वस्तूची मागणी वाढते म्हणून त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. हेच स्पष्टीकरण आपण एका उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करू शकतो. उदाहरणात समजा वस्तूची किंमत आणि इकडे वस्तूची मागणी. समजा वस्तूची किंमत 10 रुपये आहे, वस्तूची मागणी देखील 10 नगाची आहे. वस्तूची किंमत 10 रुपये, वस्तूची मागणी 10 नगाची आहे. समजा किंमत कमी होऊन 5 रुपये झाली तर मागणी वाढून 20 नगाची झाली. वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते म्हणून त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. या उदाहरणात वस्तूची किंमत 10 रुपयावरून 5 रुपयाशी कमी झाली, त्यामुळे 10 नगावरून 20 नगाची मागणी वाढली. वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते म्हणून त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात. हे झालं उदाहरण. हेच स्पष्टीकरण आपण एका आकृतीच्या आधारे स्पष्ट करू शकतो. आकृतीच्या आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली असून ओवाय या उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे. 10 रुपये किंमत असताना 10 रुपये किंमत असताना 10 नगाची मागणी होते. 10 रुपये किंमत असताना 10 नगाची मागणी होते. किंमत कमी होऊन 5 रुपये झाली तर मागणी वाढून 20 नगाची झाली. किंमत कमी झाल्यास मागणी वाढते त्याला मागणी विस्तार असे म्हणतात. आणि हा DD मागणीचा वक्र आहे. हा मागणीतील ए इथे घेतो बी आणि हा जो भाग आहे वरील आकृतीच्या ओ एक्स आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली असून ओ वाय उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे. डी डी हा मागणीचा वक्र आहे. या वक्रावर ए आणि बी असे दोन बिंदू दर्शविले आहे. ए बिंदू हे स्पष्ट करतो वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूची मागणी 10 नगाची होते.
बी हा बिंदू हे स्पष्ट करतो, वस्तूची किंमत 10 वरून जेव्हा 5 रुपये कमी होते, वस्तूची किंमत 10 रुपयेहून 5 रुपये कमी होते तेव्हा मागणी वाढून 10 वर 20 जेव्हा मागणी वाढून 20 नगाची होते, म्हणजे बी बिंदू हे स्पष्ट करतो की 5 रुपये किमतीला 20 नगाची मागणी होते, म्हणजे ए बिंदू हे स्पष्ट करतो 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते, बी बिंदू हे स्पष्ट करतो 5 रुपये किमतीला 20 नगाची मागणी होते, किंमत जेव्हा वरून कमी होते तेव्हा मागणीकडे वाढते, अशा प्रकारे किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात। ए आणि बी मधला भाग दिसताय हा मागणीतील विस्तार दर्शवितो, अशा प्रकारे किंमत कमी झाल्यास मागणी वाढते म्हणून त्याला मागणीतील विस्तार असे म्हणतात। मागणीतील विस्तार ही संकल्पना, मागणीतील विस्तार ही संकल्पना उदाहरणाच्या आधारे आणि आकृतीच्या आधारे समजून घेतल्यानंतर मागणीतील संकोच ही संकल्पना सुद्धा समजून घ्यावी लागते। मागणीतील संकोच, मागणीतील संकोच इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढते, इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा वस्तूची मागणी कमी होते, किंमत वाढल्यास मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील संकोच म्हणतात। व्याख्या आहे, इतर परिस्थिती कायम असताना इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील संकोच असे म्हणतात, मागणीतील संकोच असे म्हणतात। इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील संकोच म्हणतात। इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील संकोच असे म्हणतात, म्हणून त्याला मागणी संकोच असे म्हणतात। हेच स्पष्टीकरण आपण उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करू शकतो। उदाहरणात समजा इकडे वस्तूची किंमत 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते, समजायचं 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते, किंमत वाढून 20 रुपये झाली तर मागणी कमी होऊन 5 नगाची होते। 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी आहे, 20 रुपये किमतीला 5 नगाची मागणी आहे, म्हणजे वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते। किंमत या ठिकाणी 10 वरून 20 रुपये झाली, मागणी 10 वरून 5 नगद झाली, म्हणजे किंमत वाढल्यास मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील संकोच म्हणतात। अशा प्रकारे मागणीतील संकोच ही संकल्पना उदाहरणाच्या आधारे समजून घेतल्यानंतर हेच स्पष्टीकरण आपल्याला आकृतीच्या आधारे देखील स्पष्ट करता येईल। परीक्षेमध्ये मागणीतील संकोच ही संकल्पना स्पष्ट करा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हे सर्व स्पष्टीकरण व्यवस्थित लिहा। आकृतीच्या आडव्या अक्षावर OX आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शवली असून OY उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते किंमत वाढून 20 रुपये झाली
तर मागणी कमी होऊन 5 नगाची होते, 20 रुपये किमतीला 5 नगाची मागणी होते। डी मागणी उत्तर आहे। तुम्ही या ठिकाणी ए आणि बी असे दोन बिंदू दर्शवले आहे, हा जो भाग आहे मागणीतील संकोच, मागणीतील संकोच, किंमत वाढल्यास, किंमत वाढल्यास मागणी कमी होते। या आकृतीच्या आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली असून उभ्या अक्षावर वस्तू किंमत दर्शविली आहे। डी डी मागणीचा वक्र आहे। या वक्रावर ए आणि बी हे दोन बिंदू दर्शविले आहे। ए बिंदू हे स्पष्ट करतो की वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूची मागणी 10 नगाची होते। बी बिंदू हे स्पष्ट करतो 10-20 रुपये किमतीला मागणी 5 नगाची होते। आणि यामुळे स्पष्ट होते की वस्तूची किंमत जेव्हा वाढते, वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा वस्तूची मागणी ही कमी होते। या उदाहरणामध्ये, या आकृतीमध्ये वस्तूची किंमत 10 रुपयावरून 20 रुपये जेव्हा वाढली तेव्हा मागणी 10 वरून 5 रुपये कमी झाली। अशा प्रकारे किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते, मागणीची कमी किंमत कमी मागणी कमी होते, किंमत वाढल्यास मागणी कमी होते, म्हणून त्याला मागणीतील संकोच म्हणतात। अशा प्रकारे मागणीतील संकोचची संकल्पना आपण उदाहरणाच्या आधारे आणि आकृती आधारे स्पष्ट केलेली आहे। त्याचबरोबर परीक्षेमध्ये मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास ह्या संकल्पनासुद्धा स्पष्ट करायचा विचार सांगतो, म्हणून आपण या ठिकाणी मागणीतील वृद्धी ही संकल्पना स्पष्ट करू। मागणीतील वृद्धी, मागणीतील वृद्धी, वृद्धी म्हणजेच वाढ, वृद्धी म्हणजे वाढ। मागणीतील वृद्धी इतर परिस्थिती कायम असताना असं आपण मागच्या वेळी म्हणलं होतं। या ठिकाणी मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ह्रास, मागणीतील वृद्धी आणि मागणी हे जे बदल आहे हे बदल मात्र इतर परिस्थिती बदलल्यामुळे बदलते, इतर परिस्थिती बदलल्यामुळे बदलते। या ठिकाणी वस्तूची किंमत मात्र बदलत नाही, म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल इतर परिस्थिती बदलल्यामुळे, इतर परिस्थिती बदलल्यामुळे आणि वस्तूची किंमत स्थिर असल्यामुळे जेव्हा मागणीमध्ये वाढ होते तेव्हा त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात। म्हणजे आपण व्याख्या लिहू, वस्तूची किंमत स्थिर असताना, वस्तूची किंमत, वस्तूची किंमत स्थिर असताना, वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थिती बदल झाल्यामुळे, इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे, इतर काही बदल झाल्यामुळे वस्तूची मागणी वाढते, वस्तूची मागणी वाढते, म्हणून त्याला मागणीतील वृद्धी म्हणजेच वाढ असे म्हणतात। वस्तूची किंमत स्थिर असताना, वस्तू किंमत स्थिर असताना परंतु इतर परिस्थिती बदल झाल्यामुळे, इतर बदल झाल्यामुळे वस्तूची मागणी वाढते, इतर परिस्थिती बदल झाल्यामुळे वस्तूची मागणी वाढते, म्हणून त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात। इतर कशी बदल झाल्यामुळे लोकांचं जेव्हा उत्पन्न वाढते तेव्हा निश्चितच मागणी वाढते, लोकसंख्या वाढली तर मागणी वाढते, म्हणून इतर परिस्थिती बदलल्यामुळे मागणीत वाढ होते, म्हणून त्याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात। उदाहरणासमजा जेव्हा आपण वस्तूची किंमत वस्तूची किंमत ही स्थिर आहे, म्हणून 10 रुपये किमतीला, 10 रुपये किमतीला 10 नगाचीच मागणी होते, 10 रुपये किमतीला 10 नगाचीच मागणी होते। वस्तूची किंमत स्थिर आहे, 10 रुपये किमतीला 20 नगाची मागणी होते, 10 रुपये किमतीला 20 नगाची मागणी, किंमत 10 रुपये तेव्हा मागणी 10 नगाची आहे, किंमत 10 रुपये पण मागणी 20 नगाची होते। इतर परिस्थिती बदल झाल्यामुळे किंमत जरी स्थिर असली तरी मात्र मागणी वाढते, म्हणून याला मागणी वृद्धी असे म्हणतात। म्हणजे जेव्हा लोकांचं उत्पन्न वाढते तेव्हा किंमत जरी स्थिर असली तरी मात्र मागणी वाढते, आणि त्याला मागणी वृद्धी असे म्हणतात। हे आपण उदाहरणाच्या आधारे समजून घेतल्यानंतर याचं स्पष्टीकरणाचा सुद्धा आकृतीच्या आधारे करता येते। परीक्षेमध्ये आकृतीचे स्पष्टीकरण करावं लागते, म्हणून सर्व उदाहरणं आणि आकृत्या लक्षात ठेवा। हे आकृतीमध्ये, या आकृतीमध्ये
OX ह्या आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली असून OY उभ्या अक्षावर वस्तूची किंमत रुपयात दर्शविली आहे. 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होती. 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते. किंमत स्थिर असताना सुद्धा पुन्हा मागणी वाढून 20 नगाची होते. किंमत वाढून किंमत स्थिर असताना मागणी वाढते 20 नगाची होते. या ठिकाणी हा पहिला वक्र राहील, या ठिकाणी हा दुसरा वक्र राहील. हा डी डी पहिला वक्र आहे आणि हा डी वन नंतरचा वक्र आहे. इथे ए आणि इथे बी या आकृतीच्या आडव्या अक्षावर वस्तूची मागणी दर्शविली असून ओ वाय उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे. डी डी हा सुरुवातीचा मागणी वक्र आहे. डी डी हा सुरुवातीचा मागणी वक्र आहे. या वक्रावर ए हा बिंदू हे स्पष्ट करतो की 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते. डी वन हा नंतरचा मागणी वक्र आहे. हा वक्र या वक्राच्या वरच्या बाजूला आहे, म्हणजेच मागणीत वाढ झाली आहे. या वक्रावरील डी हा बिंदू हे स्पष्ट करतो की 10 रुपये किमतीला 20 नगाची मागणी होते. म्हणजे या ठिकाणी किंमत स्थिर असताना ए बिंदू हे स्पष्ट करतो की तो 10 रुपये किमतीला 10 नगाची मागणी होते. बी बिंदू हे स्पष्ट करतो 10 रुपये किमतीला 20 नगाची मागणी होते. म्हणजे या उदाहरणामध्ये आकृतीमध्ये वस्तूची किंमत स्थिर असताना देखील इतर पस्थित बदल झाल्यामुळे सुद्धा लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे या ठिकाणी मागणी ह्या 10 नगावरून 20 नगाची होते. अशा प्रकारे किंमत स्थिर असली परंतु इतर पस्थित बदलली त्यामुळे मागणीत वाढ होते, त्याला मागणीत वृद्धी असे म्हणतात. या आकृतीमध्ये 10 पासून 20 पर्यंत मागणीत वाढ झाली आहे, म्हणून याला मागणीतील वृद्धी असे म्हणतात. मागणीतील वृद्धी असे म्हणतात. अशा प्रकारे ही मागणीतील वृद्धी संकल्पना उदाहरणाच्या आधारे आणि आकृतीच्या आधारे समजून घेतल्यानंतर मागणीतील ह्रास किंवा मागणीतील घट ही संकल्पना सुद्धा समजून घ्यावी लागते. मागणीतील ह्रास म्हणजे घट. वस्तूची किंमत स्थिर असताना देखील इतर परिस्थिती बदलल्यामुळे वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील घट असे म्हणतात. घट किंवा त्रास मागणी घट असे म्हणतात. इतर वस्तूची किंमत स्थिर असताना देखील इतर परिस्थिती बदल झाल्यामुळे जेव्हा वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील ह्रास किंवा घट असे म्हणतात. वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील ह्रास किंवा घट असे म्हणतात. अशा प्रकारे ही संकल्पना या ठिकाणी आपण उदाहरणाच्या आधारेसुद्धा स्पष्ट करू शकतो. उदाहरणासमजा या ठिकाणी वस्तूची किंमत समजा 10 रुपये आहे, तेव्हा मागणीसुद्धा 10 नगाची आहे. वस्तूची किंमत 10 रुपये आहे पण वस्तूची मागणी 5 नगाची. या उदाहरणामध्ये 10 रुपये किंमत 10ची मागणी, 10 रुपये किंमत 5ची मागणी. वस्तूची किंमत स्थिर असताना देखील वस्तूची मागणी कमी होते म्हणून त्याला संकट म्हणतात. जेव्हा लोकांचं उत्पन्न कमी होते, किंमत जरी स्थिर असली जेव्हा लोकांचं उत्पन्न कमी होते तेव्हा निश्चितच लोकांची मागणी कमी होते आणि त्यामुळे
त्याला मागणी दिला रास जे म्हणतात. इतर परिस्थिती बदलल्यामुळे वस्तूची किंमत जरी स्थिर असली तरी मात्र मागणी कमी होते म्हणून त्याला मागणीतील ऱ्हास असे म्हणतात. अशा प्रकारे मागणीतील ऱ्हास मागणी